जबदर भवाले बी वो संघ नंबर वन वर रैंक करते हैं ज्या संघाने प्रत्येक एक एक चषक पटकवलेला आहे। आतापर्यंत चार चषक झालेले आहेत आणि चारही चषकाचे विजेते संघ वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। जनमन नक्कीच सारंगो संघ आपल्याला नंबर दोन वर रँक करताना पाहायला मिळतो, कारण हा संघ उपविजेता ठरला होता। गावठी वेले संघ ही नंबर वन वर रँक करत आहे। चार संघ इंद्रजगमध्ये नंबर वन वर रँक करत आहेत। तर भरुडगावचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक बाहुबली बॅट्समन विजयजी भोईरांना विनंती असेल की आपण व्यायापीठावर जरा, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। विजयजी भोईर आपला हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये। तर वरील आपण सामन्याकडे, हा स्पर्धेचा सलग पाचवा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाचव्या दिवसामधील हा पाचवा सामना आपण पाहणार आहोत। जय दुवा सुरू येई विपक्ष कान्हाई पाय या दोन संघामध्ये सामन्याच्या मैदानामध्ये आपण पाहतोय। ट्वेल्थ मॅन कान्हाई पाय संघाचा कान्हाई पाय संघाचा ट्वेल्थ मॅन आमच्या समोरच्या कक्षेमध्ये पाठवायचा आहे। याला मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे। पहिल्याच चेंडूवर पहिला ब्लास्ट आपण पाहतोय। चेंडू सीमापार षटकार। चैतन्य आपण पाहतोय सलमेवाराच्या भूमिकेमध्ये, त्याचा सहकारी फलंदाज उत्तम उत्तम यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल। बिग मॅच श्री गणेश भरोडे विपक्ष एकविरा मानकुळ या दोन संघामध्ये। तर दोन्ही संघांचे संघ नाही का आपण पूर्णपणे तयारीमध्ये राहायचं आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल। चैतन्य आणि उत्तम ही जोडे मैदानामध्ये। तर गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज केतन पाटील। फ्रंटलाइन गोलंदाज सूर्य संघाचा यावेळी मात्र पूर्णपणे बीट केलेला होता ते फलंदाजाला, मात्र एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात। लेग बॅकचा इशारा येतोय पंच अंबवणे सारांकडून। सिंगल धावसंख्या वाढते, धावसंख्या सिंगल वाढून होते ते धावपेकर आठ धावा। बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट श्री कालिका माता वडघर चषकामध्ये केतन पाटील ठरला होता, ज्याने सर्वाधिक विकेट तब्बल आठ विकेट त्या चषकामध्ये चटकावले होते आणि तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी मात्र चेंडूला इनफील्डच्या वरून डोलवण्याचा प्रयत्न तिथे पाच चांगला पाहायला मिळत होता पॉइंटच्या क्षेत्राच्या करून, मात्र प्रयत्नाला अपयश येतोय आणि तोपर्यंत संधी होती फलंदाजांना धावा पूर्ण करण्याची। दोन धावा कान्हाई पाय संघाचे फलंदाज पूर्ण करतात। या दोन धावीने पाय संघाची धावसंख्या पूर्ण सरकत आहे। धावपलकावर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते दहा धावा। वैयक्तिक पहिला सांगित पहिले षटक हाताळतो या केतन पाटील जयदुर्गा सुरू या संघाकडून। यावेळी मात्र समोर खेळलेल्या चेंडूला स्टेट लॉंग आणि रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे आकाश पाटील। क्विक थ्रो आपल्याला पाहायला मिळतो आणि तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना। इकडे धावणे संघाची धावसंख्या अकरा। जेसे अध्यक्ष चषक 2022 हे आयोजन मित्रांनो आपण पाहतोय। आज या स्पर्धेचा हा सलग पाचवा दिवस आणि सुपर संडे 11 डिसेंबर या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे आणि 12 डिसेंबर पासून जेसेचा सहावा चषक याच मैदानावर सुरू होईल। एकविरा मानकुळ चषक 2022 हाही चषक आपण पाहायला विसरू नका। यावेळी फोटा चेंडू ऑन साईडला चेंडूला इमिडिएट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय या क्षेत्ररक्षक, मात्र तो पण प्रेक्षक चेंडू निघून जाईल डीप
मेडिकल रिजन मधून सीमा पारचवकर। मध्ये उपस्थित आहेत भोट गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच विजयजी भोईर साहेब आणि त्यांचा इतुजी सन्मान इथे केला जाईल। तर भावीजी थले यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा इतुजी सन्मान करायचा आहे। बाहुबली बॅट्समन म्हणून विजय भोईर यांना नेहमीच क्रिकेटमध्ये ओळखलं जात आहे आणि त्यांचा इतुजी सन्मान इथे केला जाईल। बाहुबली फलंदाज आहेत, बाहुबली षटकर त्यांच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात। घंटो काका मिंटो में असं त्यांचं इनिंगचं नेहमीच वैशिष्ट्य राहतं। ताबडतोब इनिंग खेळताना त्यांना नेहमीच आपण भरोडे संघाकडून पाहिलेलं आहे। विद्यमान सरपंच प्रथम नागरिक भरोडे विजयजी भोईर यांचा इतुजी सन्मान इथे केला जातोय। कमलाकर भोईर यांचे सुपुत्र आहेत विजयजी भोईर आणि त्यांचा इतुजी सन्मान होतोय। इथे माझी उद्यान विशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नक्कीच विजयजी भोईर यांना या स्पर्धेची आठवण देत राहील। आकाश पाटील याला मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, षटरक्षक चेंडू खाली येईल मात्र आपण पाहू शकता अगदी कॅल्क्युलेट तोलून वापरून मारलेला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। बरोबर लांबी सजलेला आहे, अगदी तोलून मापून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, षटरक्षक तिथे आहे मात्र इथे कुठल्या प्रकारची चूक नाही आणि केतन यांनी हा झेल पकडलेला आहे। पहिला फलंदाज बाद होतोय कान्हाई पाया संघाचा। अभिजीतच्या बॅट मधून षटकरी चैतन्यने खातं उघडलं होतं आणि अभिजित ही षटकरीने आपलं अकाउंट ओपन करतोय। धावसंख्या 6 ने मुसंडी मारते, धावपिलकावर 27 धावा 27। दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना सूर्य विपक्ष पाय या दोन संघांमधील सामना सध्या सुरू आहे। अध्यक्ष चषक 20-22 चा घमासान मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा सफलून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र सफल होत नाही। वेगवान चेंडू बॉडी लँग्वेजला ओळखून ना खरं तर हा वेगाने चेंडू आदळला होता आणि परिणामस्वरूप फलंदाज चेंडू बॅटमध्ये संपर्क साधू शकला नव्हता। बाकी चोखम बजावत होते इष्टरक्षक विनोद पाटील। धावसंख्या स्थिर आहे, धावपिकावर 27 27 धावा। आकाश पाटील वेले मानकुळी रोळ पुन्हा एकदा वळताना राईट आर्म ओवर द विकेट।
पुनः एकदा तसाच प्रयत्न आणि पुनः एकदा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते. पुनः एकदा निर्धावांची चेंडू समाप्ती. वेगावर स्वार होताना आपण पाहतो गोलंदाज आकाश पाटील. आकाश याची झकास गोलंदाजी सध्या सुरू आहे. दोन षटकांनंतर नंतरचा कमबॅक करताना आपण पाहतोय दोन बॅक टू बॅक चेंडू निर्धावात आलताना. गतीमध्ये परिवर्तन, अगदी चेंडूला मोठे फिरवले होती निर्धाव चेंडूने. या षटकाची समाप्ती दिली आहे, दोन षटकाची समाप्ती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर कान्हाई पाय संघाची धावसंख्या धावपळीकावर एक बाद 27 लॉस फॉर द वन विकेट इंड ऑफ द सेकंड ओव्हर. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल बिग मॅच श्रीगणेश भोगडे उपक्ष एकुरम मानकुळ या दोन संघामध्ये. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27.5 सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झालेल्या आहेत कान्हाई पाय संघाने. चांगली धावसंख्या धावपळीवर पाहायला मिळते, चांगली सरासरी नक्कीच आतापर्यंत मेंटेन केलेले कान्हाई पाय संघाने. एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी चैतन्य यांनी चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. गोलंदाज मार्कवर अतुल सज्ज होते. अतुलला गोलंदाजी मार्गावर येतोय. विकेट पहिला आणि संघाकडून तिसरे षटक आल्यासाठी सामना करू फलंदाज उत्तम. यावेळी स्विंग अँड मिस चांगल्या चेंडूच्या हाताने आपण पाहतो अतुल याच्या माध्यमातून चांगली सुरुवात निर्धाव चेंडूने करतोय. एकदर केतन पाटील यांनी षटक आता त्याचा स्वागत पाय संघाच्या फलंदाजाने षटकाराने केला होता. आकाश पाटीलचं स्वागत षटकाराने झालं होतं, मात्र इथे अतुलला निर्धाव चेंडू आता आलोय. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे. चेंडूला डीप मधून शतकी चेंडूवर झेपावतोय. या चांगल्या क्षेत्रक्षण लॉंग ऑफचे क्षेत्रक्षक डीप मिड ऑफ ला येऊन सुजित करतोय. धावसंख्या सिंगल ओव्हर ते धावपळीकर 28 धावा. फिल्डिंग मध्ये परिवर्तन केले जाते, चेंज आपल्याला पाहायला मिळतो. कारण डावखुरे आणि विजय सलीचा फलंदाज सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि परिणामस्वरूप क्षेत्रक्षमध्ये वानवळ बदल पाहायला मिळत आहे. यावेळी पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट मध्ये संपर्क नाही. जयदुर्गा सुरे ए संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय, ज्याने गावती वडगर संघाला श्री कालिकामाता चषक वडगर वडनगर या मैदानावर पराभूत करून श्री कालिकामाता वडगर चषकावर नाव कळलं होतं. अतुल पाटील राईट आर्म ओव्हर द स्टंप. यावेळी मात्र इष्टा खुल्या सोडल्या होत्या आणि इथे आपण पाहतोय फलंदाजाने इष्टा दाखवल्या आणि गोलंदाजाने इष्टा वाकवल्या. दोन फलंदाज बाद दोन फॉलमध्ये फिरकलेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे, धावपळीकर 28 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसरे षटक आता गोलंदाज मार्क अतुल. नवीन फलंदाज कान्हाई पाय संघाकडून चंदन देवळेकर येतोय. प्रवेश देवळेकरांचे बंधू आणि काळेर मैदानावरची ती खेळी नक्की चंदन देवळेकरची कोणी विसरू शकणार नाही. बनवत काळेर संघाच्या मोठ्या संघाचा आव्हान पहिल्याच सामन्यामध्ये कान्हाई पाय संघाने संपुष्टात आणलं होतं आणि त्यामध्ये चंदन देवळेकरच्या त्या खेळीचा समावेश होता. त्या मॅच मध्ये चंदन देवळेकर मॅन ऑफ द मॅच ठरला होता. यावेळी मात्र मिष्टान फटका होता क्षेत्रक्षक तिथे, मात्र त्याला होल देऊन चेंडू गुण होईल. सीमा पार नसिबाचा चौकार.
ने वाढून होते ते धावपी करू 32 धावा 32। तिसरे षटक प्रगती पथावर असताना अतुल पाटील तिसरे षटकात आले या जयदुर्गा सूर्य संघाकडून। सामना करायला पुन्हा एकदा चंदन देवळीकर यांनी खोलवंट चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवला होता। चांगले चेंडूच्या हाताने 3 षटकाची समाप्ती झाली आहे। 3 षटकाची समाप्ती नंतर कान्हाई पाय संघाची धाव संख्या 2 बाद धावपळीकर 32 धावा। तर एकुरा मानकुली संघाचा संघ नायक आणि श्री गणेश भरोडे संघाचा संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी पूर्णपणे तयारी मध्ये राहायचं आहे। या षटकानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल। हा जेशियाचा 5वा चषक मित्रांनो आपण पाहतोय। याच मैदानावर पहिला चषक चौथीराव मानकुळे आयोजित सरपंच चषक मानकुळे आपण पाहिला होता। ज्या चषकावर नाव कोरलं होतं विलासमध्ये राहणार संघाने त्या चषकामध्ये उपविजेता संघ ठरला होता चौथीराव मानकुळे संघ। आणि त्या चषकामध्ये बेस्ट बॅटर चिराग मल्ली ठरला होता। बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट न्यू सिद्धिने कंजूसक सुदर्शन ठरला होता। मॅन ऑफ द सीरीज त्या चषकामध्ये जुनियर वैभव मल्ली ठरला होता। याच मैदानावर तो चषक आपल्याला पाहायला मिळाला होता। त्यानंतर दुसरा चषक जयन मन्ना सरोले जे सरपंच सरोले आपण पाहिला होता। ज्या चषकावर गावदेव वेले संघाने नाव कोरलं होतं त्या चषकामध्ये जयन मन्ना सारंगाव संघ उपविजेता संघ ठरला होता। त्या चषकामध्ये बेस्ट बॅटर ठरला होता सुनील पाटील 88 धावांचा। बेस्ट बॉलर ठरला होता शरद पाटील सर्वाधिक 11 विकेट्स। आणि त्या चषकामध्ये आतिश पाटील शिवमध्ये वर्ल्ड बेस्ट संघाचा ठरला होता मॅन ऑफ द सीरीज ज्याने बरोबर 100 धाव कुठून काढल्या होत्या। निशान आपण पाहतो चौथे षटक आणि शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्गावर आलेले आहे। निशान बॉलिंग मार्गावर सज्ज होईल शेवटचे षटक करण्यासाठी। त्यानंतर तिसरा चषक श्री कालिकेमाता वडघर चषक आपण पाहिला होता। ज्या चषकाचा विजेता संघ जयदुर्ग सुरई संघ सध्या आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय। क्षेत्ररक्षक चेंडू खाली रुपेश छोटू आणि विकेटचं पतन फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने। तीन फलंदाज बाद बोलून तंबूच्या आसरेला गेलेले आहेत। धावसंख्या स्थिर आहे धावपळीकर 32 धावा। विकेटचं खुराक प्राप्त करताना निशान याने अगदी आपल्या पहिल्याच चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला शांत केलेलं आहे। नवीन फलंदाज विकी आलेले आहे। यावेळी मात्र कारारो ऑनड्रायचा फटका आपण पाहतोय। कॉकर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तिथे अतुल कडून। तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला। एका धावने कान्हाई पाय संघाची धावसंख्या पोहोचते ती 333 वर। निशान रॅडम ओर्धस्टम यावेळी माता चेंडूला लॉप केलेला आहे। लॉप टेट फटका फटक्यामध्ये भरपूर वजन धावा मिळतील अर्धा डझन। आणि नक्कीच आपण पाहतो त्याच्या बॅट मधून षटकार एक चौकार एक षटकार दसक दम दाखवलेला आहे चंदन देवळीकर याने। धावसंख्या वेगाने वाढते धावसंख्या 6 ने वाढून होते धावपळीकर 39 जवळ 39। पुढील सामना श्री गणेश भरोडे पक्ष एकुराम मानकुळे बिग मॅच मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। संघनायक आतिश माही यांचं इथे आगमन झालेलं आहे। आपल्या होम ग्राउंडवर एकुरा मानकुळे संघ कशाप्रकारे प्रदर्शन करेल। निशान नाव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वर सज्ज होते राईट आर्म ओढतो विकेट मारा करताना। यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका ताकदीचा पुरेपूर वापर आणि यावेळी चेंडू करतोय हवाई सफर 2 ने 2 ठोकला।
आणि चंदन याच्यावर कुठल्या प्रकारचं नाही बंधन. दोन चेंडूमध्ये सलग दोन षटकार आपल्याला पाहायला मिळतात. स्वागरचा षटक सुरू आहे ज्या किचन में मिक्सर जरूर है वह क्रिकेट के स्वागर में सिक्सर जरूर है और दो सिक्सर आते हुए लाखोंपट दोन सिक्सर अपने चंदन देवलीकर बैट मधुन देवलीकर दोन षटकार धाव संख्या सहा ने वाढ़ होते धावपीकर पंच धावा 45 हनामे षटका मे हनामे अपने पाया मिलते विकेट प्राप्त के देवलीकर ने मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. पहिले चेंडूवर विकेट निशान ने प्राप्त केले त्यानंतर थोडंसं मागं सरतोय कारण त्यानंतरच्या तीन चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्च केलेले आहेत. वापसी करावी लागेल निशान याला फलंदाजाला शांत ठेवावं लागेल. सध्या चंदनवर कुठल्या प्रकारचं बंधन पाहायला मिळत नाही आणि ते मुक्तपणे फलंदाजी करताना यायले मात्र स्कोर विकेट चेंडूला टोळलेला आहे. शतक शेती त्या डीप स्कोर लेग रिजन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण क्विक थ्रो फलंदाजा धावची रूपाने बाद होते सिंगल धाव संख्या वाढेल 46 जयदुर्ग सुरेल संघाच्या इनिंगला सुरुवात होईल आणि त्यावेळी एका षटकाचा खेळ जेव्हा समाप्त होईल तेव्हा पॅनल्टीच्या दोन धावा सुरेल संघाच्या धावपेकमध्ये जोडल्या जातील कारण कान्हाई पाय संघाचा जो फील्डमॅन आहे तो ड्रेसिंग मध्ये नाही आणि परिणाम स्वरूप कान्हाई पाय संघाला दोन धावांची पॅनल्टी ते दिली गेलेली आहे. नवीन फलंदाज सुनील आलेले यावेळी मिशन फटका चेंडू आऊ मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल चेंडू खाली येण्याचा चेंडू खाली आला आहे आणि झेल पकडलाय आणखी एक फलंदाज बाद होतोय झेल बाच्या रूपाने. टॉस केला जाईल एकविरा मानकुळे विपक्ष श्री गणेश भरोडे या दोन संघामध्ये श्री गणेश भरोडे संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. वेलकम बाहुबली ऑफ खारबाई क्रिकेट सुरेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. भरोडी संघाच्या संघनायकाला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय. आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये नक्कीच आणि बाहुबली ऑफ खारबाई क्रिकेट सुरेश पाटील आपल्या सुनतेचं वेळ पडायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या हस्तेच टॉस केला जाईल. टॉस केला जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये बाहुबली ऑफ खारबाई क्रिकेट सुरेश पाटील आहेत आणि त्यांच्या सुभास टॉस केला जाईल. गेल्या वर्षीच्या हंगामातील शॉट ऑफ द इयर नक्कीच सुरेश पाटील याच्याच बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला होता. सुरेश पाटील यांच्या सुभास सुरेश पाटील आणि भाऊजी फले टॉस बॉक्स मध्ये आहेत आणि त्यांच्या सुभास टॉस केला जाईल. भरोडे विपक्ष मानकुळे या दोन संघामध्ये हा मोठा सामना पाहायला मिळेल तो कॉल करायला भरोडे संघाचा संघनायक अध्यक्ष चषक आणि जिशे आलेला आहे. मानकुळे संघाने टॉस जिंकलेला आहे तर सुरेश पाटील आणि भाऊजी तळे आपल्या विनंती असेल की आपण वगैरेचे सवार व्हायचे अतिशय टॉस ओपन जिंकला होम ग्राउंडवर आपण हा सामना खेळणार आहोत. नक्कीच मनोधरी आपल्या संघाचा वाढलेला असणार कारण मागील सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन आपल्या संघाचं पाहायला मिळालं आहे आणि एकवेळ मानकुळे म्हटलं तर एकवेळ मानकुळे संघाला घरच्या मैदानावर हरवणं इतर संघाला तेवढंच सोपं नसतं. टॉस ओपन जिंकला टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्वाचा होता का? टॉस तर महत्वाचा होता आणि टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण करणार होतो. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय भरोडे संघ एक तगडा संघ आहे. या संघाने नेहमीच या मैदानावर चांगली कामगिरी केली आणि या संघाचा परफॉर्मन्स यंदाच्या अंगामध्ये चांगला पाहायला मिळतोय.
तर या संघाला निर्धारित चार षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? चार षटकांमध्ये त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि कोणते असे गोलंदाज मानकुली संघामध्ये असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? जे चारही गोलंदाज आहेत त्यांच्याकडनं पूर्ण माझी अपेक्षा असेल. चौघांनी पण चांगलं ओव्हर टाकायला पाहिजे, माझी त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा असेल. नक्की मानकुली संघ म्हटलं तर मी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या मैदानावर नेहमीच चांगला खेळलेला आहे, तर या सामन्यामध्ये इलाका भी हमारा धमाका भी हमारा असं पाहायला चित्र मिळेल का? होय नक्की ट्राय तर करणार, आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या संघाला अर्ध शुभेच्छा. अजय टॉस आपण घालूया, टॉस घालण्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस जर आपण जिंकला असता तर काय निर्णय असता? निर्णय तर आता मी बॅटिंगच घेतला असते, कारण की इकडे आमचे बॉलिंग पण खूप चांगली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही डिपेंड करण्याचा प्रयत्न करतो. तर आपला अगदी मनासारखं घडलं, प्रथम आपण फलंदाजीचा करणार आहोत. प्रथम फलंदाजी करताना काही मनामध्ये टार्गेट सेट असेल, जे टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? समोरचा संघ खूप चांगला आहे आणि त्यांचा होम ग्राउंड आहे, त्यांना आम्हाला 45 ते 50 पर्यंत जर आम्ही टार्गेट मारला तर त्यांना आम्ही त्या रन्स डिपेंड करण्याचा प्रयत्न करू. मागील सामन्यात कॅप्टन लीडिंग फ्रंट नक्कीच 38 धावांचा एक अत्यंत उत्कृष्ट इनिंग तुझ्या बॅट मधून पाहायला मिळालं, तुझं सातत्य पाहायला मिळत आहे. मग इतर कुठले फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? दोन मॅच मध्ये विजय भोईर थोडासा फ्लॉप गेलेला आहे, तर या महत्वाच्या मॅच मध्ये विजय भोईरची बॅट मधून रन आले पाहिजे असं मला वाटतं. आपल्या संघाला अगदी शुभेच्छा. मित्रांनो टॉस झालेला आहे, टॉस एकूण मानकुली संघाच्या संघाने जिंकून प्रथम गोलंदाज स्वीकारले. बॅक टू कमेंट बॉक्स विशाल पाटील. थँक यू सो मच सुभाषजी रुमाल सर, भागेशजी म्हात्रे सर, पुन्हा एकदा सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. अध्यक्ष दशक 2022 मध्ये अगदी पहिलं सत्र कम्प्लीट झालं. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं तर 46 बनवल्या गेल्या, 47 धावांचा टार्गेट आहे. अगदी बघा एक मी म्हणेन सन्मानजनक टोटल, एक कमी देखील नाहीये, जास्त देखील नाहीये, एक मी म्हणेन एक सन्मानजनक टोटल ज्याच्यावरती अर्थात संघ कानाई पाय इथे संघर्ष करू शकतो. अगदी स्पर्धेचा पाचवा दिवस सातत्याने तमाम मान्यवरांशी मांडी आली, गेल्या 5 दिवसांपासून आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून प्रमाणित पाहायला मिळते. या प्रमुख अतिथी भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये त्यांची शुभ उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये दाखवतात. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. जाऊया माशा दिशेने 47 जावा शेस करायच्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सुजित पाटील आणि त्यांच्या समेत केतन आपल्याला पाहायला मिळतील. अगदी सुजित पाटील म्हटलं गेलं तर भरपूर वर्षांचा अनुभव आहे टेनिस बॉल क्रिकेटचा, आणि सातत्याने आपण पाहतो की जेव्हा सुजित पाटील चांगला खेळ करतो ना तेव्हा आपल्या सुरई टीम देखील त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करताना दिसतो. या पर्वामध्ये आपण अगदी विचार केला तर या पर्वामध्ये आपण बघितलं अमरजी गुलवी यांचं देखील शुभागमन होतं. अमर दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही टीम्सला इथं विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा पण देऊया. माश होती स्टार्ट. पहिले षटक गोलंदाज अभिजित, पहिलाच बॉल सुजित पाटील आडवा बाटने स्ट्रोक केले आहे. दरम्यान त्या रिजन मध्ये चेज भरपूर मोठी होती, तर डीप इंडिया विकेटचे फिल्डर जवळजवळ काउ कॉर्नरचा प्रवास करावा लागला होता. तोपर्यंत संधी होती दोन धाबा दरम्यान या पहिल्या बॉलवरती कम्प्लीट. आदरणीय योगेशजी गुलवी साहेब ते देखील उपस्थित आहेत, विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. कैलासवासी बाबाराम दगडू पाटील यांच्या सन्मानार्थ सिक्सर हॅट्रिकला तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आदरणीय विनोदजी पाटील यांच्या माध्यमातून. अगदी लास्ट बॉलवरती देखील दोन धाबा दरम्यान इथं कम्प्लीट केल्या जातील. धावफलक तब्बल 4 वरती आणि अगदी बघा एक सुवर्ण संधी आहे टीम सुरईच्या प्रत्येकी फलंदाजासाठी. कैलासवासी बालाराम दगडू पाटील यांच्या स्मरणार्थ सिक्सर हॅट्रिकसाठी आदरणीय विनोदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपये दिले जातील. अगदी सुरई टीमला सपोर्ट करण्यासाठी त्यांची देखील महत्वाची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये आम्हाला लाभली, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चार धाबा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेस ऑन साईडला फटका मिडल ऑफ द बॅट बॉल हवे मध्ये आणि क्लिअर करून जाईल काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लंबी वे पहिला धमाका षटकार.
1000 रुपये कैश प्राइस, भरपूर चांगली डिलिव्हरी, क्या बात है। सिक्सर खाल्ल्यानंतर इथं बघा गोलंदाजचं आपण कौतुक करू, याच गोष्टी गरजेच्या आहेत आयुष्याच्या बदलावरती। बघा मित्रांनो, चढ उतर तुम्ही पडणार देखील आहेत, कारण बघा मिस्टेक होणं अगदी भाग आहे। लास्ट बॉलवरती मिस्टेक झाली, त्याच्यावरती सिक्सर आला, पण त्यानंतर इथं गोलंदाजचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो। भरपूर चांगली डिलिव्हरी, अगदी सुजित पाटील देखील अगदी मी म्हणून भागफुटला गेले होते त्या बॉलवरती। पुढचा बॉल इथं बघा, लेव्ह फिल्डर्स बॉल, स्लॉग स्वीपचा फटका, बॉल अभेमध्ये, बट नो मास लांड मध्ये हा बॉल पडतोय। तब्बल अगदी विचार केला, या बॉलवरती देखील संधी होती, दोन धावा या बॉलवरती देखील कम्प्लीट केल्या जातील। 47 धावा चेस डाऊन करत असताना या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो धाव फलक जाऊन पोहोचलं 12 वरती। अगदी आपण विचार केला तर बघा, जे सिक्सर हॅट्रिक साठी जे पारितोषिक होतं, अर्थात कैलासवासी बाळराम दगडू पाटील यांच्या स्मरणार्थ विनोजी पाटील साहेब यांच्या मधून तब्बल ते 1500 रुपये झालं सिक्सर हॅट्रिक साठी। आणि जशी जशी मॅच पुढे जाईल आपल्याला पारितोषिक देखील आणखी वाढताना दिसेल, आणि कॅश देखील डबल 5000 रुपये आमच्याकडे जमात सिक्सर हॅट्रिक साठी 1500 आहेत। इथं सुजित पाटील अगदी बागफुटला जाऊन इनफिल्डच्या बाजूला उडवायचं होतं, बट उजव्या ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा हा बॉल एक एक्स्ट्रा रन दरम्यान इथं मिळतीय। अगदी पहिलं षटक सुरू आहे, टीम सुरई अगदी या सीझन मध्ये भरपूर चांगला खेळ, एक स्पर्धेशी चॅम्पियन देखील आहेत। आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर इथनं या मॅच मध्ये बघा 13 धावा धावफलकावरती आहेत, अजून देखील 34 ची गरज। आणखीन एक आडवा बाटणे, इथनं गॅप शोधायचा होता, कॅचची संधी होईल, कॅफर्ड भरपूर चांगला इथनं पाहायला मिळाला। अगदी आपण अगदी बघितलं ना, तर जेव्हा तुम्ही बाउंड्री लाईन वरती फिल्डिंग करता ना, तेव्हा या गोष्टी होत असतात। दोन धावा या बॉलवरती देखील इथून दरम्यान मिळतील फलंदाज सुजित पाटीलला। अगदी पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर इथनं 15 धावा बनवल्या गेल्या, अजून देखील येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी असेल। आणि 2 रनची जी पेनल्टी होती देखील आम्ही ऍड करतो, 15 पहिल्या षटकामध्ये होत्या, 2 रनची पेनल्टी, तब्बल 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। आणि येणार आता 18 बॉल, समीकरण बाकी असेल 30 धावांचं। आणि सिक्सर हॅट्रिक साठी पारितोषिक तब्बल आता 2000 रुपये असेल विनोदा पाटील यांच्या माध्यमातून। अगदी जशी मॅच पुढे जाईल, बट अगदी मॅच आपण विचार केला तर पहिल्या बॉल मध्ये बघा 17 इथे पेनल्टीचे 2 रन्स आहेत, अजून देखील बघा मॅच भरपूर बाकी आहे, 18 बॉलमध्ये देखील 30 धावा इथे डिफेंड होऊ शकतात। बट अगदी ज्याप्रमाणे बॅटिंग लाईन पे टीम सुरेश, अजून देखील बघा आकाश पाटील, रुपेश पाटील असतील, त्यानंतर निशांत पाटील असतील, बॅटिंग लाईन भरपूर मोठी आहे, त्यानंतर रोनक देखील आहे, रोनक सारखा देखील चांगला फलंदाज या टीम कडे आहे। सो त्या अनुषंगाने या 30 धावा 18 बॉलमध्ये डिफेंड करणं या चरणावरती भरपूर कठीण आहे। सातत्याने बघा जास्तीत जास्त डॉट बॉल्स टाकावे लागतील, विकेट्स काढावे लागतील, तेव्हा जाऊन हा सामना टीम सुरई या चरणावरती जिंकू शकते। अगदी आपण विचार केला तर सुरेशची जी बॅटिंग लाईनअप, अगदी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप, 18 बॉल 30 अगदी या चरणावरती बनवू शकतात, बट त्याच पलीकडे टीम कानाही पाहिजे की प्रयत्न करते, कारण विकेटची त्यांना देखील गरज आहे। पहिल्याच बॉल शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी, पुलचा फटका, फिल्डर उपस्थित, कोणतीही मिस्टेक होणार नाही आहे। ज्या विकेटची गरज होती ती विकेट दरम्यान इथं काढली गेली गोलंदाज विकीच्या माध्यमातून। लागणार हा पहिला झटका टीम सुरईला। आदरणीय योगेशजी गुळवे साहेबांचं देखील शुभागमन होतं, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। अध्यक्ष चषक 2022 मध्ये एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा मित्रांनो आपण अनुभवतात, अर्थातच यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय। आदरणीय विनोददादा पाटील साहेब जीसीएचे अध्यक्ष, एक भरपूर चांगली मित्र म्हणून संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्याला या भिवंडी विभागामध्ये पाहायला मिळाली। भरपूर सारे संघ आज आपण पाहतोय जीसीए फॉर्मॅटमध्ये इथं क्रिकेट खेळताना दिसतं, भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला जीसीए असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। अगदी ही एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा अध्यक्ष चषक 2022 देखील आपण पाहतोय। प्रत्येकी जे जीसीएचे संघ आहेत ते तुम्हाला प्रत्येकी संघाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दरम्यान आमच्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून दिली गेली आहे। पहिली विकेट गेली आहे अर्थातच फलंदाज केतनची, क्रमांक 3 वरती उल्लेख केला होता, आकाश पाटील जेवण बाकी आहे आणि आकाश क्रमांक 3 वरती आणखीन एक विस्फोटक फलंदाज। अगदी बघितलं केतनची सफलता जरूर मिळाली, एक प्रश्न सोडवला, पण दुसरा प्रश्न आता समोर आकाश पाटील। पुढचा बॉल
आकाशाने बॉल अगदी इनफील्डच्या वरनं उडवला, कव्हरचा फिल्डरसाठी आज सर्कल मध्ये होता तसा फायदा धर्मणीने घेतला गेला. फलंदाज आकाश पाटीलच्या बॅट मधनं येतो हा चौकार. दगडू पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय विनोजी पाटील यांच्या माध्यमातून 2500 किती पारितोषिक तो वाढले चाललेत बड इथं प्रयत्न सिक्सर अगदी आपण विचारलं मॅच बॅलन्स टीम सुरू या मॅच मध्ये अगदी मी म्हणेन भरपूर चांगला प्रवास सुरू 21 बनवला गेला अजून देखील 26 धावेची गरज. आकाश पाटील सुजित पाटील ही महत्वपूर्ण जोडी फटका समोरच्या दिशेने आक्रमण केलं पण लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित सौकर आला पण त्यानंतर आकाशी देखील मिळतीय सफलता टीम कानाही पायला. कोणत्या पण पदलावरती आपण बघितलं ना सातत्य महत्वाचं असतं कारण बघा आपण भरपूरदा पाहतो आजच्या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर सारा खेळाडू पाहू शकता एक नॉक चांगली येते पण त्यानंतर सातत्याने बघा खराब खेळ होत असतो. क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी जर तुमच्याकडे असेल सातत्य जर तुमच्याकडे असेल ना तर तुमचा संघ देखील चांगला परफॉर्म करू शकतो. सध्याच्या घडीला बघा आकाश पाटील एक महत्वाचा खेळाडू होता बट अगदी बघा पहिल्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून चौकार आला बट त्यानंतर आकाश पाटीलची देखील विकेट गेली. अगदी सुजित पाटील आता क्रमांक 4 वरती आपल्याला पाहायला मिळतील. विनोद पाटील आणखीन एक अनुभवाने भरलेला खेळाडू विनोद पाटील देखील क्रमांक 4 वरती पाहायला मिळतो. भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप टीम सुरळीकडे आहे पण त्या अनुषंगाने आपण विचार केला टीम पाहायला इथं 2 विकेट इथनं या षटकामध्ये मिळाल्यात आणि इथं त्यांचा देखील कमबॅक होऊ शकतो. कोणत्याही चरणावरती बघा जर आपण प्रयत्न करू ना तर यश मिळणं भाग आहे. प्रयत्न भरपूर चांगले सुरू आहे 2 विकेट्स या षटकामध्ये आलेत. पुढचा बॉल विनोद पाटीलसाठी हा बॉल स्क्वेअरकटचा हा फटका दोन्ही फिल्डर्सला बीट करून बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. अवे फ्रॉम द बॉडी हा स्ट्रोक खेळायचा होता. अगदी बॅटम बॉलचं प्रॉपर कनेक्शन देखील नव्हतं झालं बट गॅप शोधायचा होता ना तो गॅप दरम्यान इथनं विनोद पाटीलला मिळाला आणि हा चौकार दरम्यान इथनं आपल्याला पाहायला मिळतो. हाच फायदा असतो बघा जेव्हा तुम्ही ॲज अ बॅट्समॅन स्ट्रोक ना गॅप मध्ये खेळता ना तेव्हा कधी कधी या गोष्टीवर देखील ऍडव्हान्टेज मिळतो की प्रॉपर मिडलिंग नाही झाली तरी बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करून जातो. या गोष्टी इथून दरम्यान पाहायला मिळतात. चौकाराला धावफळ अगदी आपल्याला पाहायला मिळेल 25 वरती. पुढचा बॉल अगदी फ्लिकचा फटका खेळायचा होता. फाईन ग्लान्स अगदी फाईन लेगला देखील फिल्डर इथं उपस्थित एक सिंगल दरम्यान या बॉलवरती कम्प्लीट केली जाईल. धावफलक या एका दहावीच्या मदतीने आता 26 वरती आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत बघा चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो. विकीला 2 विकेट देखील मिळाले आणि या षटकामध्ये 2 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालेत. आकाशच्या बॅटमध्ये एक चौकार आला त्यानंतर विनोद पाटीलच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आला. आतापर्यंत खेळ बॅलन्स आहे बट इथं या चरणावरती सुजित पाटीलची भूमिका भरपूर मोठी वाढली आहे कारण सुजितला माहिती आतापर्यंत मॅच फिनिश झालेली नाही आहे. अजून देखील मॅच मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी बाकी आहेत. इथनं खेळपट्टीवरती टिकून अंतिम चरणापर्यंत इथनं फाईट करून आपल्या टीमला जिंकून देणं अजून बाकी आहे आणि क्रिकेटच्या बदलावरती हेच असतं. अगदी तुम्ही स्टार्ट किती चांगली करा बट फिनिशिंग लाईन जोपर्यंत तुम्ही क्रॉस करत नाही तोपर्यंत मॅच तुम्ही जिंकत नाही. ऑन साईडला फटका सुजित पाटीलच्या बॅट मधनं आणि फिल्डर एफर्ट भरपूर चांगला मिळतर म्हणे बट हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. विचार केला तर इथे चर्चा देखील तीच सुरू आहे की कुठे ना कुठे एक संधी होती एक हाफ चान्स होता कारण अगदी या मोमेंट वरती बघा तुम्हाला 50% चान्सला देखील 100 मध्ये कन्वर्ट करायचं आहे कारण अगदी बघा ही जी कॅच जी मिस झाली आहे ना त्याच्यावरती 6 धावा देखील आल्यात. अगदी 2 षटकांची समाप्ती देखील झाली 2 षटकांच्या. बत्तीस धावा धावफलकावरती
आणि एक दोन दिन अजून देखील आपण बघितलं नाही. अरे 12 बॉल आणि हा सामना जिंकण्यासाठी तब्बल गरज असेल 15 धाव्यांची. 15 धावा अजून देखील बनवायचे आहेत येणाऱ्या 12 बॉलमध्ये. टीम कान्हाई पाय देखील विचार करत असेल. लास्ट ओव्हरमध्ये इथं 2 विकेट जरूर मिळाला, बट रन्स देखील जास्तीत जास्त खर्च झाला, कारण 2 चौकार आले. त्यानंतर अंतिम बॉलवरती सुजीतच्या बॅटमधनं षटकार देखील आला. अगदी या ज्या रन्स आल्या ना, पूर्णपणे मॅच बॅलन्स आपल्याला आता पाहायला मिळते. 15 धावांची आता गरज असेल. आणि अगदी बघा, पारितोषिक आणखीन वाढलं. मी उल्लेख केला होता जशी जशी मॅच पुढे जाईल तसं तसं पारितोषिक देखील तुम्हाला वाढताना दिसेल. अगदी कैलासवासी बालाराम दगडू पाटील यांच्या स्मरणार्थ सिक्सर हॅट्रिक साठी विनोद जी पाटील यांच्या माध्यमातून आता 3000 असतील. अगदी पारितोषिक तर वाढत चाललात, बट एकंदरीत विचार केला तर अगदी मॅच ज्या स्थितीमध्ये आहे, 12 बॉल 15 ची गरज असताना इथनं रिस्क घेणं देखील मी म्हणेन अगदी बरोबर नाहीये, कारण 12 बॉल 15 अगदी तुम्ही सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करून देखील हा सामना जिंकू शकता. त्या अनुषंगाने इथनं बघा थोडासा माइंड गेम खेळायचा. तर अगदी क्रिकेटच्या बदलावरती बघा, ज्या मोमेंटला सिच्युएशनची डिमांड आहे की मोठे फटके येणे गरजेचं आहे, त्यावेळेस तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. ज्यावेळेस डिमांड आहे की सिंगल डबल ने देखील आपण मॅच जिंकू शकतो, त्यावेळेस मी म्हणे एक्स्ट्रा एफर्ट लावण्याची देखील गरज नाहीये. 12 बॉल 15 ची गरज. तुम्ही बघा सिक्सर हॅट्रिक साठी आता तब्बल 4000 असतील. 12 बॉल 15 ची गरज. विनोद पाटील स्ट्राइकिंग एंडला भरपूर वर्षांचा अनुभव आहे, आणि तो अनुभवाचा खेळ इथं आपल्याला पाहायला मिळेल. बॅकफूटला जाऊन जबरदस्त फटका, अगदी लॉंग ऑफला फिल्डर, आणि ही झाली मिस्टेक. आणि या मिस्टेकच्या जोरावरती जिथं एक गोष्ट समजते की टीम कान्हाई पायचा आजचा हा दिवस, आजचा हा सामना कशा प्रकारे चालला. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. मिस्टेक अगदी या 4 धावा देखील आणखीन महत्वाच्या होत्या. इथे समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. अगदी विचार केला तर हा बॉल काऊ कॉर्नरला जाईल. फक्त एक सिंगल इथे मॅच मधनं बघा, पूर्णपणे आता एकंदरीत आपण सांगू शकतो जो पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर ही सिंगल धाव फळत आपल्याला पाहायला मिळेल 47 वरती. आणि हा सामना जिंकण्यास 37 वरती माफी सुद्धा. आणि इथनं गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 10 धावांची. अगदी आमचे धनंजी दादा, अगदी मी उल्लेख केला होता सकाळच्या सत्रामध्ये, अगदी प्रत्येक गोष्टीवरती बारीकाईने नजर आहे. आता ऍज अ कॅमेरामॅन देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी बघा, सलक्ष 2 षटकार जर आता आले तर इथं आपण विचार केला अंपायरसाठी नक्कीच वेट करू, बॅटची एज लागली आहे. सुजित पाटीलची महत्वाची विकेट या चरणावरती मिळते टीम कान्हाई पायला. आणि अजून देखील बघा फाईट सुरू आहे, संघर्ष सुरू आहे. टीम कान्हाई पायी देखील सांगते मॅच अजून संपले नाहीये, त्यांचा जिद्दीचा खेळ अजून देखील सुरू आहे. अगदी विचार केला आता मग स्कोअर कार्डचा, तर स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल 37 वरती. अजून देखील 10 धावांची गरज येणार आहे तब्बल 9 बॉलमध्ये. 9 बॉल 10 ची गरज. अजून देखील आपण बघा कॅल्क्युलेशन नुसार मॅच अजून देखील जिवंत आहे. आणि सातत्यानं बघा, आपण या गोष्टीचा देखील उल्लेख करत असतो की क्रिकेटच्या पदलावरती बघा रन्स तुमच्या हातामध्ये किती बाकी आहेत ना, तसा विचार करा. किती बॉल आहेत तसा विचार नका करू. बघा 10 रन्स अजून देखील बाकी आहेत. 10 रन्स मी म्हणेन बघा, ज्या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी, किमान एक धाव जरी वाचवली तरी सुद्धा हा सामना टीम कान्हाई पाय जिंकू शकते. कोणत्याही चरणावरती बघा, तुमच्या माइंडसेटवरती पूर्णपणे मी म्हणेन गोष्ट निर्भर असते. तुम्ही जर बघा इथनं या चरणावरती 9 बॉल 10 ची गरज असताना टीम कान्हाई पाय विचार करत असेल रन्स कमी आहेत, तर त्यांचा निगेटिव्ह माइंडसेट आहे. पॉझिटिव्हने विचार केला तर अजून देखील बघा 10 रन्स बाकी आहेत. आणि 10 रन्स आजच्या डेटला आपण पाहतो, एक एक रन साठी देखील खूप मोठं संघर्ष करावा लागतोय. सो त्या अनुषंगाने बघा फाईट करायला हवी आहे. इथं आता फिल्डिंग मध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स लावावे लागतील, गोलंदाजी प्रॉपर लाईन लेंथ वरती करावी लागेल, तुम्हाला जाऊन इथे ही मॅच बनू शकते. 9 बॉल 10 ची गरज. नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती रोनक. रोनक आले त्यांनी पहिल्याच बॉल अगदी आपण विचार केला, फाईन लेगचे फिल्डर डायरेक्ट हिट आली तर विकेट मिळू शकते. अपील देखील केली गेली आहे, बट चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी विनोद पाटील मी म्हणे सुखरूप क्रीज मध्ये पोहोचलेत एक सिंगल रन दरम्यान या बॉलवरती कंप्लीट. आता 8 बॉल 9 ची गरज आहे. आणि सध्याच्या कडेला बघा, अगदी टीम सुरैया मॅच मध्ये भरपूर पुढे, त्याच्यात काहीही शंका नाहीये, पण अजून देखील बघा मॅच फिनिश झालेली नाहीये. आणि अगदी बघा, तुम्ही क्रिकेटमध्ये पाहता की वॉस्ट ऑफ जेव्हा फलंदाज लेदर बॉल क्रिकेटमध्ये पाहत असेल, इंटरनॅशनलमध्ये पाहिले असेल, जेव्हा फलंदाज 99 वरती येतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये दडपण असतं की एक रन अगदी महत्वाचे. आणि क्रिकेटच्या पदलावरती देखील असंच असतं. बघा तुम्ही सुरुवात चांगली करता, मिडल फेसला चांगला
फेल करता पण जोपर्यंत बघा शेवटचा मोमेंट तुम्ही जिंकत नाही तुमच्या नावावरती विजय असं लिहिलं जात नाही तोपर्यंत बघा तुम्ही विजयी नसता आणि क्रिकेटच्या बदलावरती आता ही सिच्युएशन जी आहे आडबॉल आता नऊची गरज आहे नऊ धावा इथं बनवायच्याच आहेत नऊ धावा जोपर्यंत चीज होत नाही ना तोपर्यंत सुरळी देखील हा सामना जिंकू शकत नाहीये या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत कारण बघा तुम्ही इथनं जर विचार करत असाल की इथं बघा अजून देखील सामना संपला नाहीये स्टेप अडून केल्याच्या होत्या बॅटची एज लागली होती विकेट कीपर अगदी हा बॉल बघा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कलेक्ट केला गेला असता ना तर कदाचित हा डॉट बॉल देखील असला असता पण एक सिंगल दरम्यान या बॉल वरती आता सात बॉल आपण विचार केला तर आठ धावांची गरज असेल आठ धावा अजून देखील रोनक सारखा एक चांगला फलंदाज खेळपट्टीवरती आहे विनोद पाटील एक अनुभवी खेळाडू देखील खेळपट्टीवरती आहे अजून देखील येणाऱ्या बॅटिंग लाईन मध्ये निशांत पाटील असतील त्यानंतर अजून देखील भरपूर सारे फलंदाज टीम सुरळीकडे आहेत पण सात बॉल आठचं इक्वेशन शेवटचा बॉल असेल महत्वाचा बॉल ऑन साइड ला फटका मिडल ऑफ द बॅट फेकून दिला बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा डिसाइडर स्ट्रोक षटकार अगदी हा जो षटकार आला ना पूर्णपणे या षटकाराने ना या मॅच रिझल्ट ऑलमोस्ट डिसाईड केलं कारण आता फक्त गरज असेल दोन धावांची दोन धावांची गरज आहे अगदी बघा भरपूर चांगली गोलंदाजी केली होती मयूरने बट शेवटचा जो बॉल राहिला ना त्याच्यावरती जो षटकार आला तो मिळणे अगदी महत्वाचा होता पूर्णपणे प्रेशर रिलीज झाला त्या टीम सुरेशचे प्रत्येकी खेळाडू देखील रिलॅक्स झाले असतील कारण आता फक्त दोनच धावांची गरज आहे आणि विनोद पाटील आणि रुलकची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ज्या प्रकारे बघा ते दोन्ही फलंदाजी फलंदाजी करतात दोन धावा इथनं आपल्याला बनताना दिसू शकतात दोन धावा डिफेंड करणं या क्षणांवरती भरपूर कठीण आहे इथनं फिल्डर लाईन डिलिव्हरी सन्मानजनक स्ट्रोक पाहायला मिळेल मिड ऑनला फिल्डर आहेत एक सिंगल रन इथनं कंप्लीट निर्माण केली जाईल स्कोर चार लेवल फक्त एकच धावेची गरज पुढचा सामना देखील भरपूर चांगला पाहायला मिळेल वॉर ऑफ टायटन्स एकवीर अमान कोहली अगेन्स्ट टीम तुम्हाला श्री गणेश भरोडी पाहायला मिळेल एका बाजूने दीपू माली तर दुसऱ्या बाजूने अजय पाटील अगदी विचार केला तर मानकोहलीचं क्रिकेट देखील भरपूर मोठं आहे कारण भरपूर लेजंड प्लेअर ऍज ऑल ओव्हर भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये मानकोहली गावामधून आलेत आणि हा सामना इथं दरम्यान जिंकला टीम जयदुर्गा सुरई ए क्रिकेट संघाचं अभिनंदन टीम जयदुर्गा सुरई ए अँड हार्ड लक टीम का नाही पाहिजे भरपूर चांगला खेळ आपला देखील राहिला सो लगेच आपण मानतो मॅचच्या दिशेने जाऊया या मॅच मध्ये अगदी जर विचार केला भरपूर साऱ्या खेळाडूंचा भरपूर चांगला खेळ आहे सो अगदी विचार केला तर या मॅच मध्ये बघा अगदी गोलंदाजांचा देखील चांगला खेळ राहिला बट अगदी विचार केला 47 धावा चेस करत असताना ऍज अ ओपनर खेळपट्टीवरती आला त्याच्या बॅटमधनं तब्बल दोन षटकार आले रन्स त्यानं तब्बल 20 बनवल्या सो मॅन ऑफ द मॅच बेस्ट सुजित पाटील सुजित पाटील आपण या अगदी मी उल्लेख केला होता की सुजित पाटील जेव्हाही खेळतो तेव्हा टीम सुरई चांगलं परफॉर्म करते आणि या मॅच मध्ये बघा सुजित चांगला खेळला आणि सुरईचा परफॉर्मन्स देखील तितकाच चांगला राहिला सो या सुजित पाटील आपण मॅन ऑफ द मॅच देऊ